मनसेचा जसा झेंडा बदललाय तसाच त्यांचा अजेंडाही बदललेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा घेत मनसे आता कामाला लागलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. थोड्याच वेळात रंगशारदा सभागृहात ही बैठक होणार आहे आणि येत्या 9 फेब्रुवारीला मनसेच्या सीए समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चा संदर्भात यावेळी चर्चा होणार आहे. त्यामुळे बैठकीत नेमकं काय निर्णय होतो याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय ती म्हणजे थोड्याच वेळात मनसेच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. रंगशारदामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी महत्वाचे मनसेचे पदाधिकारी देखील उपस्थित असतील. बांगलादेश आणि पाकिस्तानी जे अवैध लोक या देशात राहतात त्यांना या देशातून हाकलून लावलं पाहिजे यासाठी 9 तारखेला मोर्चा जाहीर केलेला आहे. त्या मोर्चाच्या पूर्व तयारीसाठी आजची बैठक आहे.